ज्वारीचं घावण बनवून तयार आहे. नमस्कार, मी मधुरा. मधुराज रेसिपी मराठीमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप 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 मनापासून स्वागत. आज आपण ज्वारीच्या पिठाचं घावण कसं बनवायचं ते बघतो आहे. यापूर्वी आपण गव्हाच्या पिठाचं घावण, तांदळाच्या पिठाचं घावण असे वेगवेगळे प्रकार बघितले आहेत. त्या घावणांची रेसिपीची लिंक मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये अटॅच करत आहे. तर आज आपण पौष्टिक असं हेल्दी ज्वारीच्या पिठाचं घावण कसं बनवायचं ते बघूयात. नवीन रेसिपीच्या अपडेटसाठी मधुराज रेसिपी चॅनल सबस्क्राईब करा आणि त्याचबरोबर बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका. ग्लुटन फ्री रेसिपी आहे. तर साहित्य आपल्याला हवं आहे 1/2 कप ज्वारीचं पीठ. 1/2 कप ज्वारीचं पीठ घेतलं तर 1/2 कप आपल्याला तांदळाचं पीठ घ्यायचं आहे. जिरं हवं आहे चिमूटभर. लसूण आणि हिरवी मिरचीचा ठेचा आहे. 7-8 लसूण पाकळ्या, 2-3 हिरव्या मिरच्या मिक्सरमध्ये टाकून फिरवून घ्यायच्या. 1/2 चमचा लाल तिखट, चिमूटभर ओवा, 1/2 चमचा धनेपूड, 1/2 चमचा हळद, मीठ चवीपुरतं, बारीक चिरलेली कोथिंबीर आणि 1 चमचा लिंबाचा रस. तर सगळ्यात आधी ज्वारीचं पीठ घालायचं. यामध्ये तांदळाचं पीठ, त्यानंतर लसूण आणि हिरवी मिरचीचा ठेचा, लाल तिखट, जिरं, ओवा, हळद, धनेपूड आणि मीठ. तर हे सुके जिन्नस आधी आपण मिसळून घेऊयात आणि यामध्ये थोडं पाणी घालून याचं आपल्याला बॅटर करून घ्यायचं आहे. थोडंसं पातळसर करायचं. जेणेकरून आपल्याला घावणांना जाळी खूप छान सुटेल आणि ते मस्त असे कुरकुरीत होतील आणि कन्सिस्टन्सी तुम्ही बघू शकता. थोडासा पातळसरच आपल्याला हे पीठ करून घ्यायचं. आता आपण यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर घालूयात भरपूर आणि अर्थातच लिंबाचा रस. लिंबाचा रस नसेल तर चमचाभर दही घातलं तरी चालेल. हे मिसळून घ्यायचं आणि 1-5 मिनिट फक्त आपण हे बाजूला ठेवूयात. 5 मिनिट झालेले आहेत. हे आपलं ज्वारीच्या घावणांचं बॅटर तयार आहे. हे पुन्हा एकदा आपण थोडंसं असं ढवळून घेऊयात. आता इथे मी मध्यम आचेवर तवा गरम करून घेतला. तवा बऱ्यापैकी गरम हवा, म्हणजे ही घावणं आपण तव्यावर टाकली की त्याची जाळी खूप छान येते. हे तेल एकसारखं आपण ब्रश करून घेऊयात तव्यावर आणि आता हे बॅटर जे आहे हे सगळ्यात आधी साईडने सोडायला सुरुवात करायची आणि मग मध्यभागी, कारण मध्यभागी कायमच तव्याचं टेम्परेचर थोडंसं जास्त असतं, त्यामुळे मग घावण एकसारखं शिजलं जात नाही किंवा एकसारखा रंग येत नाही. ते टाळण्यासाठी आधी आपण बाजूने तव्याच्या बाजूने किंवा साईडने सुरुवात करूयात आणि मग सगळ्यात शेवटी मध्यभागी हे बॅटर घालूयात. तवा छान तापलेला असेल तर अशी जाळी खूप सुरेख येते. आता आपण इथे तांदळाचं आणि ज्वारीचं पीठ घातलंय, त्यामुळे अर्थातच आपल्याला झाकण ठेवून हे घावण 1-3 ते 4 मिनिट शिजवून घ्यायचं आणि त्यानंतर झाकण उघडून हे शिजवून घ्यायचं. तर साधारण मध्यम आचेवर झाकण ठेवून 1-3 मिनिट मी हे घावण व्यवस्थित शिजवून घेतलंय, जेणेकरून ते कोरडं किंवा ड्राय नाही पडणार. आता झाकण काढून घ्यायचं आणि मध्यम आचेवर या घावणाच्या कडा सुटेपर्यंत आपण हे शिजवून घ्यायचं आहे. हवं तर थोडंसं तेल आपण बाजूने सोडू शकतो. तर झाकण काढल्यानंतर मध्यम आचेवर जवळजवळ 1-3 मिनिट आणखी मी हे एका बाजूने शिजवून घेतलं आहे. आता आपण याचा कडा मोकळा करून हे आता पलटी करून घेऊयात. मस्त
तुम्ही बघू शकता रंग काय सुरेखाला क्रिस्प हे मस्त दिसतं. आता हे दुसऱ्या बाजूनेही आणखी 2-3 मिनिट शिजवून घेऊयात. चला तर इथे दुसऱ्या बाजूनेही 2-3 मिनिट मी इथे भाजून घेतलं आहे हे घावर. मस्त रंग खूप सुरेखाला आहे, दिसतंही खूप छान, जाळी पण मस्त आली आहे. आता आपण हे सर्व करूयात. बघू शकता किती क्रिस्प आला आहे याला. आणि इथे आपलं ज्वारीचं घावन बनवून तयार आहे. तर फोल्ड करण्याऐवजी तुम्हाला आवडत असेल तर असा रोल करूनही तुम्ही हे घावन सर्व करू शकता डोशासारखं. आता याच पद्धतीने मी माझे उरलेले घावनं बनवून घेते. थोडंसं तेल घालायचं, तवा व्यवस्थित गरम हवा, म्हणजे मग घावनाला जाळी खूप सुरेख येते. व्यवस्थित तवा ग्रीस करून घ्यायचा तेल घालून, आणि घावण काय साईडने सोडायचं, म्हणजे मध्यभागी पण ते एकसारखं शिजलं जातं. तव्यात घालून झालं की झाकण ठेवून 2-3 मिनिट शिजवून घ्यायचं. तर हे ज्वारीच्या पिठाचं घावण असंच खायला जबरदस्त लागतं. किंवा तुम्ही शेंगदाण्याची चटणी किंवा सुक्या खोबऱ्याची चटणी याबरोबरही जबरदस्त लागतं. हिरव्या मिरचीचं लोणचं, आवळ्याचं लोणचं, तर हे सगळे प्रकार या आधी आपण आपल्या यूट्यूब चॅनलवर बघितले आहेत. आणि या सगळ्याच्या लिंक्स मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये अपडेट करते. तुम्ही जर अजून सबस्क्राईब केलं नसेल तर या व्हिडिओच्या खाली तुम्हाला एक सबस्क्राईबचं आयकॉन दिसेल, ते जरूर क्लिक करा. त्यामुळे काय होईल, याच्या रेसिपीज मी पोस्ट करत असते त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला येईल आणि तुम्ही कुठलीच रेसिपी मिस नाही करणार. तर आज वेळात वेळ काढून तुम्ही ही रेसिपी पाहिल्याबद्दल तुम्हा सगळ्यांचे खूप 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 मनापासून धन्यवाद. पुन्हा भेटूयात अशाच एका छानशा खमंग रेसिपीबरोबर. तोपर्यंत मस्त रहा, खुश रहा, आनंदी रहा आणि सगळ्यात महत्त्वाचं खात रहा.